नवापुरात सरणापेक्षा मरण स्वस्त झाले. तीन मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत लाकूडच नाही. कुटुंबियांना मृतदेह बाजूला ठेवून स्वतःच्या पैशाने मृतदेह जाळण्यासाठी लाकडांसाठी भटकंती. नवापूर शहरातील पालिकेच्या स्मशानभूमीत सोमवारी तीन मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते. त्या मृतदेह जाळण्यासाठी लाकडं मिळाले नाहीत म्हणून दुःखात असलेल्या कुटुंबियांना प्रेत बाजूला ठेवून स्वतःच्या पैशाने मृतदेह जाळण्यासाठी लाकडांची शोधाशोध करावी लागली. नवापुरात सरणापेक्षा मरण स्वस्त झाले असून नवापूर पालिकेचे अधिकारी व सत्ताधारी हे माणसाच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या सरणासाठी हाल करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. स्मशानभूमीत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक घेऊन आले होते. तेथे अत्यंत विदारक चित्र दिसून आल्याचे नागरिकांनी सांगितले. नियमानुसार नगर परिषदेकडून 500 रुपयांची पावती घ्यावी लागते. पावती फाडण्यास गेलेल्या दुःखी परिवाराला लाकूड नसल्याचे सांगून तुम्हाला स्वतःच लाकडांची व्यवस्था करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर नागरिक चांगलेच संतप्त झालेत. सरणाविषयी विचारले असता मुख्य अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांना विचारणा केली असता लाकडांचा ठेकेदार बाहेरगावी गेला आहे. संबंधित अधिकारी याबाबत नियोजन करत आहे. लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येईल असे उत्तर देण्यात आले. नवापूर शहरात तीन ठिकाणी मयत झाल्याने एकाच वेळेस तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आल्याने नागरिकांना लाकूड नसल्याचे निदर्शनात आले. तीन मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असतानाच ऐनवेळी लाकूड उपलब्ध नसल्याने दुःखात असलेल्या परिवाराला लाकूड शोधण्याची वेळ आली. देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. स्मार्ट सिटीची स्वप्नही रंगवली जात आहेत. शहरात मशीनच्या वापराने एका बटणावर प्रेताची विल्हेवाट लावली जाते. मात्र नवापुरात स्मशानभूमी लाकूड उपलब्ध नसल्याने दुःखी कुटुंबाला प्रेत ताटकळत ठेवून लाकूडच्या शोधात भटकंती करावी लागते. नागरिकांना आधुनिक सुविधा देण्यास सक्षम नसाल तरी चालेल. किमान पारंपरिक व सुविधा तरी वेळेवर उपलब्ध करून द्या. ही तफावत आजही विषमतावादी मानसिकता दाखवून देणारी दिसते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.